पुढे काय वळण लागतंय हे येत्या काही तासातच आपल्याला कळू शकेल. कॅमेरामन अजित शिवतरकर, समन्वय पाठक, एबीपी माझा, मुंबई. राम मंदिराच्या कामाचा निर्णय राजीव गांधी यांच्या काळात झाला, आता भाजपा आरएसएस त्यास मतांसाठी फायदा घेत आहेत अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का असा सवाल शरद पवारांनी केला. देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा असा टोला पवारांनी लगावला आहे. आजचे केंद्र सरकार या प्रश्नाच्याऐवजी दुसऱ्या धार्मिक प्रश्नावर लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. अयोध्येचं श्रीराम, मर्यादा फुले श्रीराम याच्याबद्दलचा आदर या देशाच्या सगळ्या लोकांना आहे. रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि आरएसएस यांनी सुरुवात केलेली आहे. ही बस आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 10 दिवस मी उपवास करणार आहे रामाच्यासाठी. रामाची त्यांची श्रद्धा, त्याचा मी आदर करतो, पण उपवास उद्या या देशाची गरिबी घालवण्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं.